नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्थ असाल, मस्त असाल, हसत असाल. चेहऱ्यावर एक स्माईल कायम ठेवा म्हणजे आपण विचारातनं बाहेर येतो. कर्म चांगली करा म्हणजे फळ चांगलं मिळतं. सगळ्यांशी चांगलं वागत जा, कारण शनिदेव असे आहेत, आपल्याला आपले न्यायाधीश आहेत, ते ग्रहांचे न्यायाधीश आहेत ते, की आपल्या छोट्या छोट्या कर्माचा हिशोब त्यांच्याकडे असतो. म्हणून आपण प्रत्येक पाऊल प्रत्येक शब्द तोंडातनं छान काढायचा, म्हणजे आपल्याला पुन्हा साडेसाती लागल्यावर पस्तावायची वेळ येत नाही. म्हणून आपण कर्म चांगली करायची, फळ चांगलं मिळतं. आज मी खूप 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 रिक्वेस्ट असणारा व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी. व्हिडिओ खूप छोटासा करणार आहे, मी बडबडणार नाही आहे. पण ज्यांना याची गरज आहे त्यांनी व्यवस्थित ऐका की मी काय सांगते ते. आजचा व्हिडिओ आहे की तुम्हाला आई व्हायचं आहे, तुम्हाला संतान प्राप्ती हवी आहे, तुम्हाला मूल हवं आहे त्याच्यासाठी. तर हा व्हिडिओ बघून झाल्यावर तुम्ही गोकुळाष्टमीचा माझा व्हिडिओ बघा. त्याच्यात सुरुवातीला पण मी याच विषयावर व्हिडिओ उपाय सांगितलेले आहेत गोकुळाष्टमीपासून सुरुवात करायचे. पण ज्यांनी केले नसतील त्यांनी त्याच्यात पुस्तक पण नाव सांगितलेलं आहे मी, आणि काय करायचंय कान्हाबरोबर तेही सांगितलेलं आहे मी. तेही उपाय करा आणि आजचा उपाय पण करा. की असं या उपायाच्या मागं असं आहे की हा उपाय 40 दिवसात सुद्धा सक्सेस होऊ शकतो जर तुमची तेवढा श्रद्धा असेल, भक्ती असेल तर. मी दोन प्रकारे हा एकच तुम्हाला सांगणार आहे उपायात. उपाय हजारो आहेत पण हजारो उपाय सांगून तुमचं जमलिंग होईल. आणि आई होणं हे महत्वाचं आहे. आत्ता मी बघितलं ना तर बऱ्याच मुलींना हाच प्रॉब्लेम आहे की 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 6 वर्ष, 7 वर्ष झाले. आणि हे म्हणजे मी पण एक आई आहे, मला माहित आहे की आई होणं किती महत्वाचं आहे आणि आपल्याला जे त्या सुखासाठी बायका किती तर असतात ते. आणि आज माझ्या छोट्या छोट्या मुली, तुम्ही माझ्या मुलीच आहात आणि तुम्ही आई होणं हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणून माझा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित ऐका आणि हा उपाय करा. शास्त्राप्रमाणे आता तो जमाना गेला, पण 250 वर्षापूर्वीच्या पुस्तकातला माझ्या आजी सासऱ्यांचा हा उपाय आहे तो मी आज संस्कृत मधला शोधून काढून तुम्हाला सांगत आहे की हा एवढा छान उपाय. तर त्याच्यात अक्षरशः लिहिलेलं आहे की तुम्ही 40 दिवसात प्रेग्नंट राहू शकता, गर्भवती राहू शकता, गर्भधारण करू शकता. पण आजकाल सगळं वेगळं आहे, मी काय असं म्हणत नाही तुम्ही 40 दिवसात. पण तुमचं जर हे असेल, तेवढं भाग्य असेल तर, आणि सगळं नशिबात लिहिलेलं असतं, आपल्या नशिबातलं कधी कोणी नेऊ शकत नाही, कधी कोणी काढून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं जर तुमच्या नशिबात असेल तर तुम्ही 40 दिवसात तुम्हाला अनुभव येईल, तुम्ही गर्भवती राहाल किंवा तुमच्या आरोग्यात काही फरक पडेल. बर, आता ऐका की दोघांच्यातही काहीही दोष नाहीये. अशा वेळी तरीही तुम्हाला हे मूल होत नाहीये तर अशा वेळी हा उपाय जरूर 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 करा. उपाय खूप छोटासा आहे पण करा नक्की. आता तुम्हाला उपाय सांगते तो व्यवस्थित ऐका तुम्ही. सोमवारी नवरा आणि बायको दोघांनीही महादेवाला जायचं. संध्याकाळच्या वेळी शक्य असेल, मिस्टर ऐकत असतील, तुमची इच्छा असेल, तुम्ही श्रद्धाळू असाल तर आंघोळ करा. जर शक्य असेल, ऑफिस वर्किंग असाल, काही असाल तरी सोमवारी संध्याकाळी आंघोळ करा. महादेवाचं मंदिर तुमच्यापासून कितीही लांब असो, गाडीनं जा, कशानं पण जा, पण देवळातच जायचं. आपल्याला आई व्हायचंय, आपल्याला पप्पा व्हायचंय म्हटल्यावर थोडासा त्रास हा आपण दोघांनी पण घेतला पाहिजे. की हे कारण काढू नका की महादेवाचं मंदिर आमच्यापासून लांब आहे, नाहीये, मग मी घरात करू का, नाही. याला महादेवाच्या मंदिरातच तुम्हाला जायचंय, तुम्हाला आई पप्पा व्हायचंय म्हटल्यावर तुम्हाला हे ऐकलंच पाहिजे. की तुम्ही आंघोळ करा, पांढरे कपडे असले तर पांढरे कपडे घाला, नसेल तर फेंट कलरचे कपडे घाला आणि महादेवाच्या देवळात जा. पाणी घेऊन जा, घरातनं रिकामा तांब्याचा तांब्या न्या आणि बाटलीत पाणी न्या जर लांब असेल तर. घर तिथं गेल्यावर बाटलीतलं पाणी तांब्याच्या तांब्यात काढा, त्याला फक्त पाणी घाला, बाकी काही घालू नका. महादेवाला पाणी घाला, दोघही 2 मिनिटं शांत बसा. शक्य असेल तुम्हाला तर 108 वेळा ओम नमः शिवायचा जप करा. आणि महादेवाला तिथं जर बेल वाहिलेले पाहिजे ना, असा महादेव पाहिजे की त्याला पहिले कोणीतरी बेल वाहिला असेल म्हणून.
अशा महादेवाला जागरण हे महत्वाचं आहे. बघा तुम्हाला थोडासा त्रास होईल की बेल वाहिलेला महादेव कसा शोधू काय शोधू. मला कुठल्याही माझ्या मुलीनं ही तक्रार सांगायची नाही, कुठल्याही माझ्या जावयानं मला ही तक्रार सांगायची नाही की महादेवाचं मंदिर नाहीये तिथं बेल. तुमच्या नशिबात असेल तर महादेव तुम्हाला लवकरात लवकर बेल असणारच मंदिर देतील की तिथं कुणीतरी पहिल्यांदा बेल वाहिलेला पाहिजे. मग त्या मंदिरात तुम्ही जावा, त्याला पाणी घाला, महादेवाला सांगा की मला पुत्र मुलं होऊ देत, मला आई बनव, मला सगळं जे काही तुमच्या मनात असेल ते तुम्ही सांगा की मला आई व्हायचंय, तर मला मदत करा, मला बाळ द्या, मी तुम्हाला पूर्णपणे शरण आले आहे, माझ्या मातृत्वाला तुम्ही जा हे करा. आता मी खूप वर्ष वाट बघितली पण मला मातृत्वाचं सुख द्या महादेवा, असं तुम्ही महादेवांना म्हणा. बघा तुम्हाला महादेव पावतील आणि नंतर तुमचा 108 वेळा जप करून झाला, तुम्ही महादेवाला एवढं सगळं मागणं मागितलं, तुमच्या डोळ्यातनं पाणी आलं तरी चालेल महादेवापाशी. महादेवासारखा भोळा साम नाही, महादेवासारखा देव नाही. तुमच्या डोळ्यातल्या एका थेंबा थेंबाचं तो तुम्हाला नक्कीच हे देणार, एवढा महादेवाच्या या उपायावर हे आहे. आणि आज हरताळकेचा दिवस आहे म्हणून मी तुम्हाला महादेवाचा उपाय सांगत आहे, हे लक्षात घ्या. की माझ्याकडे अजून भरपूर व्हिडिओ करायचे होते पण मला व्हॉट्सअपवर अक्षरशः मला रडायला यायला लागलं की या छोट्या छोट्या मुली कधी आई व्हायच्या म्हणून. तर तुम्ही महादेवाला हे सगळं करा आणि जे बेलाचं पान महादेवाला घातलेलं असेल ते पान उचला आणि घरी घेऊन या. जे महादेवाचं बेलाचं पान दुसऱ्यानं घातलेलं असेल ते एकच पान, म्हणजे ते तीन असतो आपला, तसं एकच पान उचला आणि घरी घेऊन या. घरी आल्यावर रात्री झोपायच्या आधी, आता बाकीचं तुम्ही समजावून घ्या की मला काय म्हणायचंय ते, झोपायच्या आधी ते पान चवून 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 स्त्रीनं खावा. म्हणजे ज्या माझ्या पोरी आहेत त्यांनी ते पान बेलाचं चवून 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 खावा. तुम्हाला कडू लागेल, तुम्हाला काय लागेल, पण आपल्याला आई व्हायचंय म्हणून हा उपाय करायचाच आहे. आणि हा उपाय दर सोमवारी करायचा आहे, जोवर तुम्हाला दिवस राहत नाही तोवर. पण या पुस्तकात तर आमच्या सासऱ्यांचा लिहिलेला आहे की एक तुमचे 8-9 कि म्हणजे त्यांनी तर खरं 40 दिवसात लिहिलंय पण मला ते काही बोलणं पटत नाहीये, पण एक तुम्ही 8 वगैरे जरी सोमवार 9 सोमवार केले तरी तुम्हाला अगदी माझ्या मते तरी फरक पडलाच पाहिजे जर तुमच्यात काहीही दोष नाहीये. तर तुम्ही ते बेलाचं पान चवून चवून खायचं आणि त्याच्यावर थोडस दूध प्यायचं. तुम्हाला दूध आवडत नसेल, तुम्हाला दूध पचत नसेल तरी सुद्धा 2 चमचे तरी प्या. 2 चमचे दुधानं काही कुणाला कफ होणार नाहीये किंवा कुणाला काही त्रास होणार नाहीये. तर एक तर त्याच्यावर 1/2 कप दूध प्यायचं, 1 कप दूध प्यायचंय. पण जिला अगदीच नसेल आवडत, शक्यच नसेल, काही त्रास होत असेल उलटी वगैरे, तर तुम्ही छोटस 2 चमचे तरी प्या. त्यात ते दूध तुम्हाला जर गाईचं मिळालं, देशी गाईचं, तर अजून चांगलं. या बेलाच्या पानात सगळे घटक आहेत की जे तुमचं गर्भाशय उष्णता असेल किंवा जास्त गार असेल त्याच्यात गर्भ राहू शकत नसेल, गर्भ त्याची तिथपर्यंत तो पोचू शकत नसेल, तर बेलाच्या पानात, बेलाच्या झाडाच्या मुळापासनं फळापर्यंत प्रत्येक गोष्ट इतकी आयुर्वेदिक आणि एवढी चांगली आहे ना. तुम्ही जर सांगितलं मला बेलाच्या पानाचे सगळं सांगा तर मी आज त्या पुस्तकात वाचले, त्यामुळे मला खूप आनंद झाला की हा एवढा सुंदर उपाय म्हणून. तर तुम्ही ते एवढं बेलाचं झाड सगळ्या बाजूनं चांगलं असतं, सगळं त्याचं उपयोगी असतं आणि ते बेलाचं पान आपल्या गर्भाशयाला खूप चांगलं आहे. त्यानं गर्भाशयाची ताकद वाढती, गर्भाशयातली गर्मी कमी होती आणि गर्भ राहायला खूप खूप मदत होती, हे लक्षात घ्या. म्हणून ते पान चावून चावून खायचं, त्याच्यावर दूध प्यायचं, महादेवाचं नाव घ्यायचं आणि नंतर झोपायला जायचं. म्हणजे तुम्हाला आणि हा काही फक्त अडचण, म्हणजे मी तर म्हणते अगदी महादेवाचा हरताळकेचा दिवस आहे, माझ्या कुठल्याच मुलीला परत अडचण येऊ नये इतकं त्यांनी मनोभावे ही सेवा करा. आणि असेल तर तेवढा सोमवार सोडा, परत करा. पण हे न कंटाळता करत राहा. मी आता तुम्हाला कुठलाही 1.5 महिना बाळ होण्यासाठी उपाय सांगणार नाहीये, कारण एका उपायावर जर तुम्ही कंटिन्यू राहिलात तर तुम्ही लवकर आई व्हाल, लवकर तुम्हाला मातृत्वाचं सुख मिळेल आणि तुमच्या हातात बाळ लवकर येईल. म्हणून तुम्ही एकच उपाय करा, म्हणजे तुमचं मन तुमचं सगळं त्याच्यावरच राहील आणि लवकर त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट, उद्या गणपती बसणार आहेत, मी आता आजच टाकते हा व्हिडिओ, उद्या गणपती बसणार आहे तर तुम्ही
लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पण ह्याच्याबरोबर चालू करा, कारण तेही 41 दिवसाचं आहे. तर तुम्ही आत्ता गणपतीला तुम्ही एक पेपर घ्या, कागद घ्या आणि त्याच्यावर लिहा की मला मी आई झाले, गणपती बाप्पा धन्यवाद मी आई झाले आणि माझ्या ओट्यात बाळ खेळत आहे त्यामुळे मी खूप खुश आहे. हे चारच ओळी, ही जर माझी भाषा तुम्हाला पटली नसेल तर तुम्ही तुमच्या भाषेत अशा चारच ओळी लिहा, त्या चिठ्ठीची घडी घाला अशी आणि अशी बंद बाजू तुमच्याकडे घ्या आणि उद्या गणपती बसणारे त्यांच्या खाली ही चिठ्ठी ठेवून टाका. त्यालाही मनोभावे प्रार्थना करा, हे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी माझ्या पोटात नाही तर ओट्यात मला बाळ हवंय, मला काही माहित नाही, मी तुझं बाळ आहे आणि तू मला बाळ देणं हे तुझी जबाबदारी आहे, असं गणपती बाप्पाला खूप 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 मनापासून प्रार्थना करा महादेवाला. ते दोघंही बाप आणि लेकच आहेत, दोघांपैकी एक तरी तुम्हाला नक्कीच पावेल याची मला अपेक्षा आहे आणि माझ्या सगळ्या मुलींना आई व्हायचं सुख लवकरात लवकर गणपती बाप्पा देईल, महादेव देईल याची मला गॅरंटी आहे. हा व्हिडिओ इथंच संपवते. ज्यांना कुणाला ह्यातलं काही कळलं नसेल त्यांनी व्हॉट्सअपला मला व्हॉइस मेसेज करा अथवा मेसेज करा, मी थोडी उशिरा उत्तर देते कारण मला खूप काम असतं, पण मी उत्तर जरूर देते प्रत्येकीचं. प्रत्येकीला माहिती आहे मी दुसऱ्या दिवशी देईन, तिसऱ्या दिवशी देईन, पण उत्तर हे मी देतच असते. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपला मला काही कळलं नसेल तर व्हॉइस मेसेज करा, मी पण आता व्हॉइस मेसेज करणार आहे तुम्हाला, म्हणजे या विषयावर फक्त, की ज्यांना बाळ हा विषय आहे त्यांचा जर मला व्हॉइस मेसेज आला तर मी त्यांना याच विषयावर सांगणार आहे. पण कुणीही दुसरे उपाय करायचे नाही, दवाखाना चालू असेल तर ठेवायचा, पण हाच उपाय करा तुम्ही 40 दिवस लगातार, म्हणजे सोमवार असे चालू ठेवा आणि मला नक्की कमेंट करा की ताई आमचं काम झालं, आम्ही मम्मा होणार आहोत म्हणून. तर आजचा व्हिडिओ इथंच बास करते, नवीन व्हिडिओ घेऊन येईपर्यंत टाटा बाय बाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलींनो, मी आज माझ्या गावातल्या अष्टविनायकाचा व्हिडिओ पाठवला आहे, तर तो गणपती नवसाला पावतो, तुम्ही तिथनं दर्शन घ्या, नवस बोला, तुमचा नवस पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे, तुम्ही जो नवस त्याला बोलाल ना तो मी तुमचा पूर्ण करीन. पण आज हा गणपती विहिरीतला इतका चांगला आहे, इतका तुम्हाला काय सांगू मी, की आमच्या गावात किती माणसं येतात आणि त्या गणपतीचं हे करतात, माझ्या तर अनेक गोष्टी त्या गणपतीनं पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यासाठी मी आज तुम्हाला खास त्याचं दर्शन दिलं आहे की तुम्हाला त्याला नवस बोलता यावं आणि उद्या गणपती बाप्पा पण येणार आहेत, तर तुम्ही माझ्या गणपतीला नक्की नवस बोला आणि तो नवस मी पूर्ण करीन, किंवा तुम्ही इथपर्यंत कशा येऊन पूर्ण कराल, काय कराल ते आपण नंतर तुम्हाला बाळ झाल्यावर बघूया. पण आज ज्यांना आई व्हायचंय, ज्या माझा हा व्हिडिओ बघतात ना, त्यांनी माझ्या गणपतीला नक्की नवस बोला, माझं बोलायचं राहिलेलं म्हणून तुम्हाला एवढंच परत सांगितलं.